अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड तालुक्यातील सोनोटी हे एक छोटेसे गाव तालुक्याच्या ठिकाणापासून अवघे 7 किलोमीटर हे गाव असून सुद्धा या गावी एसटी महामंडळाची बस सेवाच उपलब्ध नाही। गावात फक्त प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना नाडगाव अथवा बोदवड हाच पर्याय आहे। परंतु येण्या जाण्यासाठी एसटी बसच नसल्याने येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय ही होत आहे। रोजच्या पायपिटीला कंटाळून काही विद्यार्थ्यांनी तर शिक्षणच सोडून दिले आहे। या गावातील विद्यार्थ्यांची होणारी ही हेडसांड पाहून मात्र आत्मसन्मान फाउंडेशनने त्यांना माणुसकीचा हात दिला आहे। येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या संस्थेने सोनोटी गावातील विद्यार्थ्यांना नुकतेच मोफत सायकलींचे वाटप केले आहे। सायकली मिळाल्यामुळे आज हे विद्यार्थी आनंदाने शाळेमध्ये जात आहेत। आत्मसन्मान फाउंडेशन ही संस्था या एवढ्याच कार्यावर थांबली नाही तर या संस्थेने सोनोटी गावामध्ये अभ्यासिका सुद्धा सुरू केली आहे। याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे सुद्धा वाटप केले आहे। संस्थेच्या या समाज उपयोगी कार्याला जेबीएन महाराष्ट्र न्यूजचा सलाम। मध्ये जीवन जगत आहे सोनोटिया गावचे विद्यार्थी व रहिवासी। या परिस्थितीतून ही मार्गक्रम करीत करीत दोन वेळेचं जेवण एक वेळेस जेवण का होईना, परंतु आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हे पालक वर्ग अहोरात्र झगडत आहे व त्यामध्ये झगडण्यामध्ये मोठा वाटा आहे आत्मसन्मान फाउंडेशनचा। आत्मसन्मान फाउंडेशन या गावोगावी फिरून अत्यंत दुर्गम अशा परिस्थितीमधल्या असल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न राहता शिक्षणाच्या प्रवाहात कसं ओढलं जाईल यासाठी मोठा हातभार लावित आहे। या हातभारामध्ये दानशूर व दानवीर व्यक्तींनी आपलं मार्गक्रमक्रियेत यामध्ये सहभाग घ्यावा व महत्त्वाचा वाटा द्यावा, जेणेकरून अंधाराकडून प्रकाशाची जी पर्व एक नवीन निर्माण होईल त्या पर्वामध्ये शिक्षणापासून राहिलेल्या वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचाही सहभाग होईल व निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एका मोठ्या हुद्द्यावर मोठ्या पदावर हे विद्यार्थीसुद्धा जाऊन बसतील अशी आशा व्यक्त केलेली आहे। कुठले आपण? सोनोटी। सोनोटीचे। बरं, काय परिस्थिती आहे सोनोटी गावामध्ये आणि या शाळकरी विद्यार्थ्यांनी तुमच्या गाडीवर तुम्ही नेता आहेत, काय कारण आहे की तुम्ही त्यांना गाडीवर घेऊन जावं लागतंय? गाडीवर घेऊन जाण्याचं कारण 2-3 किलोमीटर अंतर आहे, थकता मुलं एवढा प्रवास, परत गाडीची सुखसुविधा नाही आहे, काही एस टी नाही आहे, परत दुसऱ्या प्रायव्हेट काही गाड्या नाही आहे, यांच्या घरी गाड्या नाही आहे। बरं, यांचं नेहमी येणं जाणं बाईकवर आहे का कुणाशीही लिफ्ट घेऊन हे लोक येतात जातात? असंच पायी किंवा कोणी जवळचं भेटलं तर। अच्छा, काय इच्छा आहे तुमची की काय सुद्धा तुम्हाला भेटायला पाहिजे? बोदवड ते नाळगाव आणि नाळगाव ते सोनोटीचं अंतर आहे, अशी बसेस जर झाली तर बरं होईल या शाळेच्या मुलांच्या टायमावर समजा। बरं, आता ह्या जे तिन्ही शाळकरी विद्यार्थ्यांनी बसलेले आहे तुमच्या बाईकवर, हे तुमचे नातेवाईक आहे किंवा फक्त गावातले मुली आहेत? गावातले आहे, घराजवळच्या। घराजवळचे मुली आणि तुम्ही एक सामाजिक भावना म्हणून त्यांना सामाजिक गाळ्याने घेऊन चालले घेऊन चाललोय। काय नाव बेटा तुझं? पूजा रवींद्र बोदाडे। बरं, कोणत्या वर्गात शिकते? 9वी। कुठली राहणार? सोनोटी। बरं बेटा, काय समस्या आहे तुम्हाला सोनोटीपासून नाळगावला तुम्हाला गाडी नाही का जायला? बरं, मग तुम्ही शाळेमध्ये येणं जाणं कसं करतात? पैदल। पायी जातात आणि बेटा पावसाळ्याचे दिवस असले तर मग घरी थांबलेले असतात, पाऊस जर आहे तर मग घरी थांबायचं, मग त्यामध्ये शिक्षणही नुकसान होतं। बरं, काय इच्छा बेटा तुमची की तुम्हाला काय सरकारने इथं बस द्यायला पाहिजे गाडी द्यायला पाहिजे? बस मिळायला पाहिजे तुम्हाला, कमीत कमी शाळेच्या वेळेस मिळायला पाहिजे। ठीक आहे बेटा, जाऊ। बेटा काय नाव तुझं? अमर अरुण बोदाडे। कुठं राहणार? सोनोटी। बर, कोणत्या वर्गामध्ये शिकतो? 9वी। कुठल्या शाळेत? नाळगावची केजी पटेल हायस्कूल। बरं, किती वर्षापासून तू सोनोटी ते नाळगावला ये जा अप डाऊन करतोय? मी 6वीपासून येतोय। बरं, आज तुझ्याकडे ही सायकल आहे, सायकल नव्हती तेव्हा कसं जायचा? पायी।
पायी जायचा आणि हिवाळा असो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो तुला पायीच इजा करावं लागते. बरं काय इच्छा बेटा तुझी, तुझी मागणी काय आहे की तुला काय हवं इथून कमीत कमी? आम्हाला बस फक्त बस पाहिजे. बस पाहिजे शाळेच्या वेळेत? याच्या आधी कधीच या गावामध्ये बस आली नाही का? नाही आली होती पण ते लवकर येत जाय लवकर आणि आता बंद पडलेली. मग बंद पडली कोणीच जात नाही जाय ते 9 वाजायला येत जाय. अच्छा 12 शाळा राहत जाय. अच्छा ठीक आहे. नमस्कार. भारतीय सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम जोरात राबवण्यात येत आहे. परंतु बोदवड शहरापासून सुमारे 5 ते 10 किलोमीटरवर सोनुटी हे एक असं छोटं गाव आहे. या गावामध्ये अक्षरशः मुलींना पायी चालून येऊन शिक्षण घ्यावं लागत आहे. आपण जर बघत असाल तर माझ्यासोबत इथं 2 शाळकरी विद्यार्थिनी इथं उपस्थित आहे. सोनुटी या गावापासून नाळगाव व नाळगाववरून बोदवळ त्यांना पायी चालत यावं लागतं. अत्यंत खडतर असा शिक्षणाचा प्रवास या विद्यार्थिनी करत आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की शिक्षणामध्ये शिक्षण घेत असताना त्यांना नेमकी कोणकोणत्या अडचणी येत आहेत. ताई काय नाव तुमचं? स्वाती बोदळे. स्वाती बोदळे बेटा मला हे तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या गावाचे रहिवासी आहात? आम्ही सोनटीचे रहिवासी आहात. अच्छा आणि आज तुम्ही जे शिक्षण घेत आहात तुम्ही कोणत्या वर्गाला शिकत आहात? टी वाय बीला. बरं टी वाय बी ए म्हणजे शिक्षणाचा हा खूप मोठा पल्ला आहे आणि सोनुटी या गावापासून बोदवड या गावापर्यंत जाऊन शिकणं यासाठी तुम्ही सोनुटीवरनं बोदवडला किंवा सोनुटीपासून नाळगावला कसे येतात? सोनुटीपासून नाळगावपर्यंत पायी येतो. नाळगावपासून बोदवडपर्यंत बसने जातो. अच्छा तर बेटा तुम्ही पायी येऊन जर एवढा मोठा शिक्षणाचा पल्ला गाठत आहे कुणीही मोठा पुढारी अधिकारी तुमच्यापर्यंत याच्या पुढे पोचलेला नाही का? किंवा तुम्ही पायी येतात तुम्हाला कसल्या अडचणी आहे? तुम्हाला बस हवी का सायकल हवी का गाडी हवी याबाबत कुणी विचारणा केली नाही का? येतात खूप वेळेस येतात आणि सांगून पण जातात की बस येईल दुसऱ्या दिवशी बस येईल पण तसं तेव्हाच होत नाही. अच्छा साधारणतः किती वर्षापासून तुमच्या गावातून बस बंद झालेली आहे? बस होतीच नाही. बस आलीच नाही. बस आलीच नाही. अच्छा आणि बेटा मला अजून एक सांगा की आज तुम्ही टी वाय बी एचं शिक्षण घेत आहात. खूप मोठी पदवी आहे. शिक्षण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमची काय मानसिकता आहे? तुम्हाला काय व्हावं असं वाटतं? इच्छा तर खूपच आहे पण अडचणी असल्यामुळे जमणार म्हणजे असं वाटत नाही की पुढे काय जमेन म्हणून. इच्छा खूप आहे असं वाटते काय ना काही करावं पोलीस भरतीचं वगैरे वाटते करावं पण मग पायी चालल्यामुळे जमणार नाही पुढचं शिक्षण जमणार नाही. बेटा कसे हाल होतात तुमचे? साधारणतः आता पावसाळ्याचे दिवस आहे. जर पाऊस पडला तर तुम्हाला शिक्षणापासून वंचित राहावं लागतं का? कारण जर पाऊस पडलेला तर तुम्हाला घरातून बाहेर निघता येणार नाही. घरातून नाही निघलं तिकडे शिक्षण बुडेल. याबाबत तुमचं काय मत आहे? म्हणजे काही ठिकाणी असे की तिथं पूर येतात आणि मग घरीच राहावं लागते. त्याच्यानंतर आता आम्ही टायपिंग कोर्स केला आहे त्याच्यानंतर आम्हाला खूप वेळच घरी पण राहावं लागते त्याच्यामुळे स्पीड पण कमी होऊन गेली आहे आणि म्हणजे अडथळे खूपच येतात. अडथळे येत राहतात तुम्हाला. अच्छा काय म्हणते ताई तुम्हाला आज त्यांनी जे त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे काय तुमची इच्छा आहे मानसिकता काय तुम्हाला काय व्हायचं आहे पुढे? खरं तर सांगायचं म्हटलं म्हणजे पुढे शिक्षिका व्हायचं आहे पण मग पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी थोड्याशा अडचणी येतात. इकडून रस्ता खूप लांब आहे आणि जायच्या अडचणी येतात. एखाद्या वेळेस जर पूर आला तर घरीच राहावं लागते आणि त्यामुळे भरपूर शिक्षणाचं हे काय मागणी आहे तुमची शासनाकडून? हा जो बीची बेटी बचाओ बेटी पढाओचा हे जे सुरू आहे मोहीम या मोहिमी अंतर्गत अधिकारी वगैरे तुम्हाला कोणी भेटलेलं नाही का? किंवा तुम्हाला तुमच्याकडून त्यांच्यापर्यंत काय संदेश पोहोचवायचा? आम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की बस हवी आम्हाला. म्हणजे आता छोटे छोटे मुलं आमचं तर शिक्षण समजा हो आता चाला आहे म्हणजे छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी तरी व्हायला हवी बस नाही तर सायकलीचा काय ना काय बंदोबस्त व्हायला हवा. बंदोबस्त हवा आहे. काय म्हणता येईल बेटा की किती विद्यार्थ्यांचं किती विद्यार्थिनींचं नुकसान झालेलं आहे फक्त बस नसल्यामुळे? आता आमची फर्स्ट बॅच असे 3 मुलींची एक आली ना येते आम्ही फक्त 3 जणी अशी ती कॉलेजला जातो आहे बाकी कोणीच याच्या अगोदर गेलं नाही आहे पुढे पण सांगता येत नाही. अच्छा म्हणजे खूपच मुलींचं शिक्षण बुडालं याच्यामुळे. तुमची इच्छा खूप आहे परंतु शिक्षण अर्धवट राहू शकते तुम्हाला वाटतं? हां त्या काय याच्या प्रॉब्लेममुळे राहू शकते असं वाटतं. काय मागणी करणार बेटा शासनाकडून काय मागणी तुमची? आम्हाला मदत हवी फक्त बच्ची हवी किंवा असं सायकल वगैरे बी चालून जाईन बच्ची मदत हवी आम्हाला आणि थोडंसं काही झालं तर ते पण करावं शिक्षणाचं. अच्छा कोणकोणत्या
सुविधा तुमच्या गावात उपलब्ध आहे शिक्षणाबद्दल का काहीच नाही? काहीच नाही, फक्त चौथी पर्यंत शाळा आहे बस, दुसरं काहीच नाही ना, क्लासेस होता आणि काहीच नाही म्हणजे आमच्या गावामध्ये काहीच नाही. या विद्यार्थिनींचं मत आपण ऐकलेलं आहे, TYBA शिक्षण घेत आहे या विद्यार्थिनी सोनोटी या गावातून. सोनोटी ते नाळगाव, नाळगाव ते बोदवड 10 किलोमीटरचं अंतर साधारणतः, परंतु सोनोटी ते नाळगाव हे जे 5 किलोमीटरचं अंतर आहे अत्यंत दुर्गम असा रस्ता आहे, पूर्ण रस्त्यामध्ये सुमसाम परिस्थिती असते. आज आपण जर बघितलं तर बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे. त्यांना या मुलींना यांच्या एक अपेक्षा आहे की आम्हालाही या घोषणांमध्ये या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामावून घेण्यात यावं. सोनोटी ते बोदवडपर्यंत जास्त मोठी अपेक्षा न ठेवता साधारणतः फक्त बस जरी यांना उपलब्ध करून दिली तर नक्कीच शिक्षणाचा स्रोत यांचा असंच पुढे सुरू राहील अशी यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आज आम्ही जरी या शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही आमच्या वतीने अडचणीच्या काळामध्ये जाऊन अडचणीने शिक्षण जरी घेत असलो तर आम्ही पुढे मोठ्या हुद्द्यावर गेल्यानंतर या दुर्गम्य आणि आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त कसं शिक्षण पोहोचता येईल अशी ही मत यांनी व्यक्त केलेलं आहे. नांदगाव सोनोटी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच यांचा चिरंजीव पंचकुला सोपान पाटील यांचा मुलगा विजेंद्र सोपान पाटील. काय परिस्थिती आहे तुमच्या सोनोटी गावची आणि मुलं जे हे शिक्षणासाठी पायी जातात त्याबद्दल काय म्हणणं तुमचं? परिस्थिती अशी आहे साहेब की सोनोटीची लोकसंख्या कमी असल्याकारणानं आणि गाव थोडं बाजूला असं साईडला असल्याकारणानं केवळ या मार्गावर सोनोटी हेच गाव पडतो. त्याच्यामुळे बस बच्ची म्हणजे आतापर्यंत चालू झाली नाही, शासनाकडे वारंवार मागणीसुद्धा केली, बाकी पुढाऱ्यांकडे मागणी केली पण आतापर्यंत ते झाले नाही. आतापर्यंत कारण असं होतं की रोड नव्हता, आता रोडाचं काम बी झालं, सुरुवात झालं पण पावसामुळे ते बी पेंडिंग पडलं आहे. प्रशासनाकडे मागणी चालू आहे, पाऊस बंद झाल्याशिवाय रोडाचं काम पण होणार नाही आणि बस चालू झाली पाहिजे जेणेकरून हे लहान लहान छोटे छोटे मुलं आहे. आता आम्ही पण सायकलचा याचा प्रवास करून शिक्षण केलं पण दुर्दैवानं आम्ही फक्त 10वी 12वीपर्यंतच पोहोचू शकलो. ते ह्या बाकीच्या मुलांना त्यांच्या बाबतीत घडलं नाही पाहिजे अशीच आमची अपेक्षा आहे. तर त्वरित म्हणजे शासनानं जर लक्ष देऊन जर वेळेवर जर बस आता सुरुवात केली तर येणाऱ्या मुलांचं भविष्य त्याच्यामुळे फरक पडणार. बरं, तुम्ही एक सरपंच पुत्र आहात आणि आज तुम्ही जे हे मत तुमचं व्यक्त केलेलं आहे, तरी तुम्ही किती प्रतिशत पत्र मुलांना प्रोत्साहन देतात गावामध्ये की त्यांनी शिक्षण घ्यावं म्हणून? तसं आम्ही आदिवासी गाव असल्याकारणानं आणि आत्मसन्मान फाउंडेशनची जी टीम आहे त्यांनी भरपूर सहकार्य केलं आहे आणि आम्ही पण वारंवार मुलांना प्रोत्साहित करतो आहे. पण ह्या अडचणी लक्ष ह्या अडचण समोर आली की त्याच्यामुळे आम्ही पण थोडेफार हतबल होऊन जातो. अच्छा, काय तुमची इच्छा आहे की तुम्ही अजून मुलांसाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? आम्ही जोडजोड मुलांच्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढं पूर्ण करायची आमची म्हणजे झाल्या पाहिजे व आमच्याकडून हेच आमची इच्छा आहे. अच्छा, शासनाकडून अजून काय तुमचं विशेष मागणं आहे? शासनाकडून मागणं असं आहे की बस आणि जर आमची शाळेचा विषय असा आहे की शाळा दुरुस्त आहे म्हणजे केव्हा पडतील आता हे मागच्या वारा उन्हाळ्यात ते उडलं म्हणजे ते परिस्थिती होती पडण्यासारखी पण ते झालं नाही, ते सुदैवानं ते वाचवलं पण ते जर इमारत जर दुरुस्ती झाली तर चांगलं होईल. बोदवड शहरापासून साधारण 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनोटी या गावी मराठी मुलांच्या शाळेमध्ये आज आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत. या गावाची परिस्थिती जर आपण बघितली तर येथील विद्यार्थी 1 ते 5वीपर्यंत येथे शिकत असतात व 5वीच्यानंतर त्यांना शिक्षण घेण्यासाठी येथून बाहेरगावी जावे लागते. परंतु बाहेरगावी जाण्यासाठी उपलब्ध कोणत्याच सुविधा नसल्यामुळे त्यांना अर्धवटवर शिक्षण सोडावं लागत आहे. शिक्षण सोडावं लागत आहे किंवा त्यांना गावातून बाहेर कुठेतरी आसरा घेऊन हे शिक्षण शिकावं लागत आहे. या जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खरे सर हे आपल्यासोबत इथं उपस्थित आहे. नेमकी परिस्थिती काय आहे, कसल्या कसल्या प्रकारे सुविधा हे सुद्धा इथे देऊ इच्छितात हे आपण यांच्याकडून माहिती घेऊन घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. सर, सर्वात आधी आम्हाला सांगा तुम्ही की या गावाची नेमकी परिस्थिती काय आहे आणि येथील जे विद्यार्थ्यांना अडचणी येतात त्या कोणकोणत्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं? ह्या गावाची जी परिस्थिती आहे ती खरं म्हणजे अतिशय गरिबीची हालाकीची, बिलो पॉवर्टी लेवलची खूप मोठी संख्या या गावात आहे आणि त्याचप्रमाणे अतिशय गरिबीची परिस्थिती या गावात आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आमची जी शाळा ही 5वीपर्यंत शाळा आहे आणि 5वीनंतर इथं बाजूला नाळगाव इथे 3 किलोमीटर अंतरावरून साधारण मुलांना जाय करून शाळेत जावं लागतं आणि समस्या अशी येते की इथं कुठल्याही प्रकारची बसची समस्या नसल्यामुळे त्यांना पायी सायकलवर या पद्धतीने शाळेत जावं लागतं.
तर जरी त्यांना पायी जावं लागत असलं किंवा सायकलवर जावं लागत असलं तरी किती विद्यार्थ्यांकडे हा पर्याय उपलब्ध आहे सायकलचा? कारण आम्ही जर बघितलं तर रस्त्याने येत असताना बहुतेक विद्यार्थी हे पायी जात होते. फारच कमी अगदी बोटावर बोजणं आहेत त्या सायकली काही पालकांनी घेऊन दिल्या ज्यांना त्या खूप म्हणजे परवडल्या असतील, पण बऱ्याचशे पालक असे की त्यांना त्या परवडत नाहीत आणि म्हणजे मॅक्झिमम मुलं हे पायी जातात, बऱ्यापैकी मुलं पायी जातात. सर पहिली ते पाचवीपर्यंत तुम्ही इथं शिक्षण देतात मुलांना, सर काय अडचणी येतात तुम्हाला, कसल्या प्रकारे विद्यार्थ्यांना इथं आणावं लागतं, विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये काय काय अडचणी येतात, त्यांच्याकडे पुरेसं उपलब्ध साधन असतं किंवा नसतं? माझ्या आमच्या शाळेमध्ये जी मुलं येतात तर मॅक्झिमम त्यांना अडचणी ज्या येतात त्यांना टेक्शनरी नसते, वह्या त्यांच्याकडे दप्तराच्या मेन अडचणी असतात, त्याचप्रमाणे पालकांची अनास्था असते विद्यार्थ्यांना घरी जाऊन बोलावून आणावं लागतं, त्याचप्रमाणे पालक जे असतात ते त्यांचं म्हणजे मुलांकडे विद्यार्थ्यांकडे कमी लक्ष असतं आणि त्यामुळे बऱ्याच अडचणी ज्या असतात शालेय स्तरावरच्या अडचणी मॅक्झिमम आम्हाला फेस करायला लागतात. त्याच्यानंतर टेक्शनरी जे असते जी विद्यार्थ्यांना आवश्यक गोष्टी ज्या असतात त्या त्यांना उपलब्ध नसतात, त्यामुळे त्या उपलब्ध जर झाल्या विद्यार्थ्यांना तर अधिक त्यांना शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतात. सर काय म्हणता येईल की गावातून तुम्हाला किती प्रतिषेधातून मदत मिळते आणि मदत कोणकोण करतो? सगळ्यात महत्त्वाची मदत म्हणजे आमच्या शाळेची जी शाळा व्यवस्थापन समिती आहे, आमच्या अध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर आमची जी सगळी समिती आहे ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असते. त्यानंतर आमच्या गावाचे जे सरपंच आहेत त्यांची खूप छान मदत शाळेला होत असते, ते वेळोवेळी जसं त्यांना समजलं त्या पद्धतीने मदत करतात. आणि त्याचप्रमाणे मोठी भरीव अशी मदत आम्हाला आत्मसन्मान फाउंडेशन्स डॉक्टर विजय पाटील यांची बऱ्याच वेळा खूप छान छान मदत होत असते. बऱ्याच वेळा आम्ही त्यांना काही कळवतो की बाबा अशा अशी समस्या आहे तर ते स्वतः येतात. मागच्या वर्षी शाळेमध्ये विजेची समस्या होती, त्यावेळेस शाळेमध्ये मीटर नव्हतं आणि त्याला काही रक्कम आम्ही गावातून जमा केली होती फिरून आणि थोडी रक्कम कमी पडत होती, तर त्यांनी ती समस्या लगेच लक्षात घेऊन लगेच त्वरित मदत करून आम्हाला लगेच मीटर उपलब्ध होण्यासाठी त्यांनी खूप भरीव अशी मदत केली होती. सर तुम्ही आताच बोलले की आत्मसन्मान फाउंडेशनतर्फे नेहमीच मदत केली जाते, कसल्या प्रकारची मदत असते? आणि आता आम्ही अजून ऐकलं आहे की आत्मसन्मान फाउंडेशनतर्फे एक अजून काहीतरी नवीन ते मदत देणार आहे, नेमकी काय मदत आहे? मागेच आता त्यांच्याशी जशी चर्चा झाली ते सर इथं वेळोवेळी येतात आणि विद्यार्थ्यांच्या गावाच्या समस्या नेहमी चर्चा करतात शाळेत आल्यावर, आणि त्यांनी आता जी महत्त्वाची समस्यांवर जो फोकस केलेला आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांची शाळेची जी अनास्था आहे ती कशी वाढवता येईल, त्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल, त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त टेक्शनर उपलब्ध करणे, दप्तर उपलब्ध करणे अशा प्रकारे त्यांचा मानस आहे. त्याचप्रमाणे जे मुलं इथून पाचवीनंतर बाहेर जातात बाहेरच्या शिक्षणासाठी तर त्यांना जाण्याची जी मेन अडचण आहे सायकलची ही सोडवण्यासाठी त्यांनी विशेष कार्य हाती घेतले. नुटी या गावामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शालिनीताई बोदळे हे सुद्धा आमच्या तिथं उपस्थित आहे. ताई काय म्हणणार तुम्ही, शालेय व्यवस्थापन समितीमध्ये तुम्ही अध्यक्ष आहात, या सोनुटी गावामध्ये ज्या अडचणी येतात मुलांना शिकण्याबाबत त्या अडचणी कशा दूर व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं? त्या अडचणी सरकारकडून आमच्या मुलांना गणवेश पुस्तकं मिळतातच, हे पोषण आहार बी मिळतं, आणखी बाहेर जातात त्यांना सायकल. अच्छा, आणि गावामध्ये जे मुलं शिकायला येत नाही तर तुम्ही कसं जाऊन पालकांना समजवता त्यांनी शिक्षणापासून वंचित ठेवू नका? त्यांना सांगतो आम्ही शाळेत उद्या सगळं भेटते यांच्या शिक्षणाचं हे करू नका असं सांगतो आम्ही. अच्छा, काय अपेक्षा आहे, अजून काय मदत व्हावी शासनाकडून विद्यार्थ्यांना? सोनुटी या गावामधून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी याबाबत आपण सर्व मत ऐकलेलं आहे. या नेमकी अडचणी लक्षात घेऊन दूरवर एक उजेडाची छोटीशी किरण दिसलेली आहे आत्मसन्मान फाउंडेशनच्या माध्यमातून. आत्मसन्मान फाउंडेशनचे संचालक विजय पाटील हे आमच्यासोबत सोनुटी या गावामध्ये उपस्थित आहे. नेमकं आत्मसन्मान फाउंडेशनचं उद्दिष्ट काय आहे, ते वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण कसं मिळवता येईल याबाबत काय काय करतात याबाबतची माहिती आपण यांच्याकडून घेणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर, आज आपण इथं सोनुटी गावामध्ये आलेलो आहोत. आमच्या माहितीनुसार शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही मदत नेहमी देत असतात आणि पुढेही तुमचा मदतीचा एक विचार आहे, नेमके काय विचार आहे मदतीवर? खरं तर 2013 आत्मसन्मान फाउंडेशन जे आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या जाती समुदायातील असे जे विद्यार्थी आहेत की जिथं ज्यांना अडचणी आहेत, घरातला कर्ता व्यक्ती गेलेला आहे किंवा काही वैद्यकीय संकट आहे किंवा इतर काही अडचणी असल्यामुळे जे शिक्षण पर्वाच्या बाहेर पडू शकतात अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्त घेऊन त्यांना मदतीचं काम आत्मसन्मान फाउंडेशन करत आहे. आणि सोनुटी गावाचं गेल्या 2 वर्षापासून जे आहे शिक्षक आमच्या
खरे साहब तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली जे विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळं किंवा बाकी शालेय साहित्य नसल्यामुळं अथवा येण्याजाण्याची व्यवस्था नसल्यामुळं बरेचसे विद्यार्थी शिक्षण सोडत आहेत तर आणि इतर काही शाळेच्या समस्याही त्यांनी सांगितल्या होत्या काही लाईटच्या वगैरे इतर बाकी ज्या आहेत जेवढं शक्य झालं यथाशक्तीने लोकसहभागातून तर तेवढं आत्मसन्मान फाउंडेशनकडून आम्ही प्रयत्न केला आहे आणि अशा विद्यार्थ्यांना पूर्ण शालेय साहित्य देऊन त्यांचा उत्साहसुद्धा वाढवण्याचं काम केलं आहे की त्यांनी शाळेत जावं आणि भविष्यामध्ये जे आहे एक चांगला सशक्त आणि सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी काम करावं. नेमकं तुम्ही तुमचे विचार मांडलेले आहेत पाटील सर, परंतु एक ही जी नवीन संकल्पना तुम्ही निर्माण केलेली आहे की इथले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना अक्षरशः शिक्षण घेण्यासाठी इथून पायी चालत जावं लागतं. उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, प्रत्येक ऋतूमध्ये त्यांना झगडत जावं लागतं. सुरुवात होत आहे शिक्षणाची इथून झगडण्याची. काय वाटतं की जर त्यांना इथूनच पालन करत करत पुढे जावं लागत असेल तर ते या स्पर्धेमध्ये टिकतील का, किंवा तुम्हाला काय वाटतं की शासनाने कसल्या प्रकारे यांना मदत करायला हवी? इथे बसेसची तर सोय नाही. सर्वात आधी तर म्हणजे जर अशी जर परिस्थिती असली तर निश्चितच जसं आपल्याला इथला जो सर्वे आम्ही केला आणि बरेचसे व्हिडिओज पण आम्ही यूट्यूबवर रिलीज केले की दरवर्षी जे आहे 5वीपर्यंत मुलं गावामध्ये शिकतात आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी दूर जावं लागतं, जाण्याचं साधन नसल्यामुळं शिक्षण प्रवाहाच्या बाहेर पडतात. तर निश्चितच भरपूर मुलं यातून त्यांची गळती होते, शिक्षणाच्या बाहेर प्रवाहाच्या बाहेर ते पडतात. मला असं वाटतं त्या अशा मुलांना जर समजा बसची इथं व्यवस्था झाली किंवा रेल्वेचा एक स्टॉप जर समजा किंवा हा खूप मोठा विषय आहे तरीसुद्धा यासाठी जर प्रयत्न झाले तर निश्चितच मदत होईल. आणि दुसरी गोष्ट की भरपूर राजकीय जे नेते आहेत मला वाटतं त्यांनी पण या विषयात काम करावं. मला असं वाटतं भाषण देताना एक एक जॅकेट जरी विकलं तरी एक सायकल त्याच्यामध्ये येऊ शकते आणि जेणेकरून या विद्यार्थ्यांचं भविष्य त्यामध्ये घडू शकतं. आणि या 15 ऑगस्टला जे आहे आत्मसन्मान फाउंडेशनकडून असे जे विद्यार्थी आहेत की जे जाण्यायेण्याचा त्रास जाण्यायेण्याचे काही व्यवस्था नसल्यामुळं आणि बाकी काही शालेय साहित्य नसल्यामुळं जे घरात बसलेले आहे अशांना पूर्ण साहित्य देऊन अशांना सायकली देऊन त्यांना इथं एक कमिटी आम्ही नेमतो आहे की जी पूर्णपणे त्यांच्यावर वॉच करेल आणि अशांना पुन्हा प्रवाहात आणून ते जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जे स्वप्न आहे की 2020 भारत महासत्ता बनेल ते तर फार दुसरं वाटतं आहे, पण भविष्यामध्ये निश्चितच असे मुलं हे समाजामध्ये योगदान देतील आणि त्यासाठी आत्मसन्मान फाउंडेशन तत्पर आहे. आत्मसन्मान फाउंडेशनतर्फे तुम्ही आता ह्या गावामध्ये एक मागे योजनासुद्धा राबवलेली आहे, त्या योजनेनुसार आम्हाला असं वाटतं की व्यसनमुक्तीचा काहीतरी विषय होता, काय नेमका विषय? सर काही दिवसाआधीच आम्ही इथे एक प्रोग्राम घेतला तर त्या प्रोग्राममध्ये जे आहे असे आम्हाला एक आम्ही सर्वे केला आहे गावाचा पूर्ण. जवळपास या गावामध्ये 80-85% असे कुटुंब आहेत की जिथं घरातला कर्ता व्यक्ती हा व्यसनी आहे आणि व्यसनधीनतेमुळं काय काय अडचणी असतात हे सांगण्याची गरज नाही आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याच्या अडचणी, महिलांना बाकी घरामध्ये सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो आणि अशामध्ये पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि गाव जे आहे पूर्णपणे मागासलेलं याच्यामध्ये जात आहे. याच्यामध्ये मागच्या काही 8-10 दिवसाआधी आम्ही कार्यक्रम इथं घेतला होता. त्या कार्यक्रमाअंतर्गत असे जे व्यसनी किंवा सर्व म्हणजे गावातले सर्व छोट्या मुलापासून तर वयस्कर लोकांपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांना आम्ही शपथ दिली की भविष्यात आपण कधी व्यसन करू नये आणि कोणी करत असेल त्यालासुद्धा आपण थांबवावं. आणि या आमच्या उपक्रमामध्ये जी भुसावची जी संस्था आहे स्वर्गीय अंजली दिलीप सुरवंशी फाउंडेशन आणि नाशिकची जी संस्था आहे धनदीप बहुद्देशीय फाउंडेशन तर त्यांच्या मदतीने पण आम्ही हे करू शकलो. आणि इथले जे असे व्यसनाधीन लोक आहेत त्यांच्या उपचारासाठीसुद्धा आमचे जे टीम मेंबर आहे डॉक्टर प्रशांत बडगुजर, डॉक्टर ललित जैन सर, तर हे एकदम म्हणजे मोफत इलाज या लोकांचा करत आहेत आणि भविष्यात असं एक चांगलं स्वस्त गाव हे तयार होईल अशी आशा आम्हाला आहे आणि निश्चितच आमची टीम त्यासाठी तत्पर आहे. पूर्ण आत्मसन्मान फाउंडेशनच्या ज्या विविध गोष्टी आहे आपण आता बोललो आहेत, परंतु एक अजून नवीन जी गोष्ट आहे आमच्या कानावरती आलेली आहे अभ्यासिकेबद्दल. तर हे नेमकी अभ्यासिका काय आहे, काय महत्त्व आहे त्याचं आणि तुमच्या मनात नेमकी विचार काय चालू आहे? हे बघा कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी जर म्हटलं तर जे खेडेगाव आहे ग्रामीण भागामध्ये असे भरपूर मुलं मुली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक सर्वात मोठी अडचण ही येते की बसायला जागा, त्यानंतर पुस्तकं आणि मार्गदर्शन या तिन्ही गोष्टीची खूप कमतरता दिसून येते. तर यासाठी नांदुरामध्ये सुद्धा एक आत्मसन्मान फाउंडेशन आम्ही एक प्रकल्प सुरू केला होता की ज्या अंतर्गत आमच्या जिथले राजूभाऊ म्हणून जे आहे जे खूप समर्पित भावनेने ते काम करत आहेत त्यांनी ती अभ्यासिका जी आहे संस्थेमार्फत उभारली. तिथं जवळपास 1500 विद्यार्थ्यांपर्यंत तिथं विद्यार्थी अभ्यास करत आहेत आणि आतापर्यंत 50 विद्यार्थी हे शासकीय नोकरीवर लागले आहेत. तर त्याच अनुभवातून बोदोड तालुक्याची स्थितीसुद्धा अशी आहे की बावनखेडे या गावामध्ये या तालुक्यामध्ये आहे तर इथं जर अशी अभ्यासिका उभी राहिली तर जेणेकरून विद्यार्थ्यांना एक सहारा मिळेल आणि जी वैचारिक दरिद्री आहे
ती कुठेतरी दूर व्हायला मदत होईल. आपण जर पाहिलं तर एक प्रकारे म्हणजे वैचारिक बेरोजगारी सुद्धा, बाकी बेरोजगारी तर आहेच पण एक वैचारिक बेरोजगारी सुद्धा दिसून येते, तर ती कुठेतरी हटेल. अभ्यासिकेमध्ये तुम्ही बोलले की जे तयारी करावं लागते, पूर्वतयारी वगैरे, तर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जागा घेऊन ही अभ्यासिका सुरू केलेली आहे. त्या अभ्यासिकेमध्ये कोणकोणते विद्यार्थी येऊन त्याचा अभ्यास करू शकतात, बॅच कसल्या प्रकारे चालणार आहे? यस, कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड, तर यांना मी निवेदन दिलं होतं आणि त्यांना मी विनंती केली होती की आपल्याकडं एखादी आपण हॉल या कामासाठी आपण उपलब्ध करून द्यावा आणि ज्या माध्यमातून तिथं अशी व्यवस्था केली जाईल, पुस्तकांची आणि बसण्याचं एक वातावरण तयार केलं जाईल की ज्या माध्यमातून मुलं मुली तिथं बसू शकतील, तर त्यांनी ती मागणी जी आहे ती मान्य केली पूर्णपणे. आणि आता लवकरच आम्ही जे आहे त्या हॉलचं पूर्ण रंग त्याच्यात त्याला रंगरंगोटी असेल, तिथं बेंचेस असतील, तिथं पुस्तकं असतील, असं एक छान वातावरण तयार करून आम्ही ती लगेच एक 8 ते 15 दिवसामध्ये आम्ही ती सुविधा तालुक्यातील जे शेतकरी बांधवाचे जे मुलं मुली आहेत त्यांना आम्ही देणार आहे. आणि त्या माध्यमातून आम्हाला अशी एक अपेक्षा आहे, आशा आहे की बरेचसे कुटुंब जे आहे जे की आज आपण पाहतो शेतकऱ्यांच्या खूप अडचणी आहेत, तर त्याची दिशा बदलायला पण भविष्यामध्ये या प्रकल्पामधून मदत होईल. या अभ्यासिकेमध्ये नेमकं मार्गदर्शन कोण करणार आहे आणि शिकवण्यासाठी कोणते टीचर्स वगैरे उपलब्ध असतील? यामध्ये सर्वात आधी आमच्या या प्रकल्पाचे जे प्रमुख आहेत श्री प्रशांतजी चोपडा आणि वैभव बर्डिया सर, त्यानंतर आमची जी टीम आहे रंजन राजपूत, प्रिया पाटील, असे असंख्य नावं आहेत, पुरुषोत्तम पाटील, त्यानंतर डॉक्टर प्रशांत बरगुजर, तर असे सर्वजणं बोरवडमध्ये पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. आणि मार्गदर्शनासाठी जे आहे आम्ही विविध जे स्पर्धा जे काही समजा परीक्षेचे समजा जे क्लासेस घेतात अशा फाउंडेशनला पण आम्ही विनंती केली आहे की तिथं मार्गदर्शनासाठी आपण नियमित आम्ही आम्हाला सहकार्य करावं, त्यांनी पण ते सहमती दिली आहे, तर या माध्यमातून आम्ही सर्व काम करतो. शेवटी जाताना तुम्हाला अजून एक विचारायचं वाटते आहे की या अभ्यासिकामध्ये जास्तीत जास्त लाभ किती विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा याबद्दल तुम्ही आवाहन करावं, तसेच आज या सुरटी गावासाठी शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी मदत तुम्ही करत आहात, त्या मदतीचमध्ये हातभार लावावा, सामाजिक संस्था आहे, पुढारी आहे, त्यासाठी तुम्ही कसल्या प्रकारे निवेदन करणार आहात? मी त्यांना एक दोन ओळीमध्ये मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल की आपण जे आहे या अशा या कार्यामध्ये आपण मदत करावी. खरं म्हटलं तर खूप वर्षाचा अंधार आहे, तर त्यांना दोन ओळीमध्ये मी आवाहन करू इच्छितो की बंद है अगर सूरज की रोशनी कुछ चंद तिजोरियों में. आपण बघतो खूप पैसा किंवा बऱ्याचशा लोकांकडे खूप काही आहे की जे खूप काही करू शकतात, बरोबर, तर त्यांच्यासाठी विशेष आणि जे अजून करू शकतात असे भरपूर युवक या परिसरामध्ये आहेत. बंद है अगर सूरज की रोशनी कुछ चंद तिजोरियों में तो मानो फुलके बाटो इसे बरसों से बीते इस अंधेरों में. या बऱ्याच वर्षाचा जो अंधकार आहे, या विद्यार्थ्यांना जे काही समजा वंचित राहावं लागतं, बरेचसे विद्यार्थ्यांचं शिक्षण सुटलं आणि बरेचसे कुटुंब त्यातून उद्ध्वस्त होत आहेत, तर कृपया करून आपण सर्वांनी जे ऐकत असतील, जे व्ह्यूअर्स असतील, तर आपण जे यथाशक्तीने जे शक्य होईल, आपण जिथं जिथं राहून जे शक्य होईल ते आपण मदत करावी. त्यामध्ये आपण जुन्या सायकली देऊ शकतात अथवा जुनी पुस्तकं देऊ शकतात अभ्यासिकेसाठी अथवा इथल्या विद्यार्थ्यांसाठी, बाकी इतरही गोष्टी आपण करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकतो. धन्यवाद सर. नक्कीच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातूनही हा आवाहन करू की आत्मसन्मान फाउंडेशनने हा जो एक नवीन पर्व सुरू केलेला आहे, अंधारमय जीवनातून एक प्रकाशाचं नवीन पर्व मिळावा यासाठी आत्मसन्मान फाउंडेशनचे संचालक विजयजी पाटील व त्यांची टीम संपूर्णपणे अहोरात्र रात्रंदिवस राबत आहे. नक्कीच दानशूर दानवीर व्यक्तींनी यातमध्ये महत्त्वाचा वाटा घेऊन या शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात लावा असा एक मत यांनी विजय पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. लहान मुलांना शिक्षणात गोडी यावी यासाठी शिक्षणामध्ये शाळेमध्ये विविध योजनांचा अवलंबन केला जातो. त्यामध्ये भित्तीचित्र असो, फुटबॉल, शैक्षणिक साहित्य, चॉकलेट वाटप या प्रकारच्या विविध योजना हे मुलांना शिक्षणामध्ये गोडी येण्यासाठी वापरल्या जातात. परंतु सोनोटी या गावामध्ये जर आपण बघितलं तर इथं एक भित्तीचित्र रंगवलं जात आहे. ह्या चित्रांमध्ये बघून मुलांना शिक्षणामध्ये रस यावा, गोडी यावी, त्यांचा कल शाळेकडे वाढावा यासाठी या गावातील एक विशेष व्यक्ती माझ्यासोबत इथं उपस्थित आहे. आपण जर बघितलं तर स्वतः हे अपंग आहे. अपंग असूनसुद्धा त्यांनी या शाळेला भित्तीचित्र रंगवण्यासाठी आपल्या जोडीला मोबदला दिलेला आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? गंगाराम बारसू बोदळे. गंगाराम बोदळे असं यांचं नाव आहे. आणि आपल्या कमाईतील महत्त्वाचा वाटा त्यांनी या शैक्षणिक ठिकाणी या शाळेला दिलेला आहे. काय वाटा दिलेला आहे तुम्ही आणि या चित्र रंगवण्यासाठी कशी मदत केली आहे तुम्ही या शाळेला? अच्छा, आज तुम्ही अपंग आहात,
आणि अपंग माणसाला स्वतःला कोणीतरी मदत करावी अशी अपेक्षा असते, परंतु तुम्ही दुसऱ्यांना मदत करीत आहात. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मदतीतून हे चित्र रंगवण्याचं काम सुरू आहे, त्याला बघून मुलांना शिक्षणामध्ये गोडी येईल? अच्छा, किती मदत केलेली आहे तुम्ही या रंगकामासाठी? अच्छा, अजून काय काय वाटतं तुम्हाला की काय अजून इथं मदत मिळावी आणि या गावातील विद्यार्थी कसे शिक्षणासाठी पुढे गेले पाहिजे आणि आत्मसन्मान फाउंडेशन या गावासाठी खूप काही करत आहे, तुम्हाला काय वाटतं की अजून दानवीर लोकांनी त्यांना कशी मदत करावी? जसं मनापूर्वक करावी, मी करू शकतो ना, मला बघणारे मला चाहणारे मला बघून करतील ही मला अपेक्षा आहे, ते करतील मदत पाहिजे. तुम्हाला वाटतं की तुमच्या या गावातून हे जे लहान विद्यार्थी आहे आदिवासी भागातून या गावातून एक छोटा मोठा कलेक्टर IPS अधिकारी व्हावा? नक्कीच भरपूर काही शिकण्यासारखं आहे बुरसू बुदळे यांच्याकडून. स्वतः ते अपंग आहे, पाय नाही त्यांना, एक हात त्यांचा कापलेला आहे, परंतु स्वतः कोणाची मदतीची अपेक्षा न बाळगता आपण केलेल्या कमाईमधून या सुनोटिया गावातील विद्यार्थ्यांसाठी एक मदत निधी म्हणून त्यांनी या भित्तीचित्र रंगवण्यासाठी एक मोठी मदत केलेली आहे. मदत किती रक्कम सांगण्याचे ते नकार देत आहे, हा हे माणसाचा मोठेपणा. तसेच ज्या प्रकारे मी मदत केलेली आहे याच प्रकारे दानशूर दानवीर व्यक्तींनीसुद्धा महत्त्वाचा वाटा घ्यावा, शैक्षणिक या विद्यार्थ्यांना अजून भरपूर काही साहित्य द्यावे यासाठी त्यांनी मदतीची एक आवाज लावलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संगीत सुराडे सर यशे JBN महाराष्ट्र बोधवड. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.